AIN News, शोध सत्याचा, वेद बातमीचा। नाटवी येथील आदिवासी पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी न्याय हक्क मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेने आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। सिल्लोड तालुक्यातील नाटवी येथील रुक्साना रफीक तडवी या आदिवासी महिलेला नाटवी वाघेरा ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि तेथील एका व्यक्तीने 7-8 महिन्यापूर्वी गैरान शेतजमीच्या मुद्द्यावरून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती। या संदर्भामध्ये अजिंठा पोलीस स्टेशनला सुद्धा या महिलेने तक्रार देण्यासाठी गेली असता या महिलेला अजिंठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांनी या महिलेला अश्लील बोलून शरीर सुखाची मागणी केली होती। या संदर्भामध्ये रुक्साना तडवी या आदिवासी महिलेने विभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड आणि पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांच्याकडे तक्रार दिली होती। मात्र तक्रार द्यायला 7-8 महिने झालेले असून अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही। हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे, न्याय मिळाला नाही। न्याय मिळावा म्हणून रुक्साना तडवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद समोर दिनांक 26 जानेवारी 2022 पासून आमरण उपोषणास सुरुवात केली असून पीडित आदिवासी महिलेला न्याय मिळणार का या अश्लील भाषेचा वापर करणाऱ्या आणि शरीर सुखाची मागणी करणाऱ्या माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांच्यावर कारवाई कधी होणार आणि या गोरगरीब आदिवासी महिलेला न्याय कधी मिळणार। या महिलेच्या या उपोषणाला महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषदेने जाहीर पाठिंबा दिला आहे। संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत उपोषणाला बसत आहेत। गुरुवार 2 दिवस उपोषणाला झालेले असून अद्याप कोणतीही शासन आणि प्रशासनाने यांची साधी भेटसुद्धा घेण्याची तसदी घेतली नाही। त्यांची तब्येत विचारण्यासाठी सुद्धा कोणी आलेले नाही। जर या महिलेला न्याय मिळाला नाही आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांनी या महिलेच्या अटी मान्य करून न्याय दिला नाही तर महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषदेतर्फे आणि सर्व आदिवासी समाजातर्फे उपोषण उद्यापासून तीव्र करण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष अफसर तडवी यांनी सांगितले। विजय पगारे, AIN न्यूज, सोयगाव। जिल्हा अधिकारी साहेब यांना विनंती आहे का त्यांनी इथपर्यंत यावा किंवा त्यांचे अधिकारी इथपर्यंत पाठवावा आणि या महिलेचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यावा। जर ऐकून घेतलं नाही तर ही महिला आमरण उपोषणात तिथं बसलेली आहे आणि जर आमरण उपोषणाला बसलेसुद्धा असताना तिला न्याय मिळाला नाही तर हे आमरण उपोषण किंवा आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे। आणि ही महिलांना आदिवासी आमच्या महिला तसेच आमचे आदिवासी लोक इथं येऊन या महिलेला सपोर्ट करणार आहे। उद्यापासून आमरण उपोषण हे तीव्र होणार आहे। तरी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो का त्यांनी या महिलेचं इथं उपोषण सोडवावं आणि गिरीधर ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करून यांचे जे पेन्शन आहे पेन्शन थांबवण्यात यावं।